वळूयात पुढच्या बातमीकडे. नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या 5 शाळा या पुन्हा एकदा बंद करण्यात आल्या आहेत. काही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव 5 शाळा पुन्हा एकदा बंद करण्याची प्रशासनावरती वेळ आली आहे. यापुढे दर सोमवारी शाळांसंदर्भातला आढावा हा घेण्यात येईल. आज जरी एखादं गाव कोविड मुक्त असेल तरी दुसऱ्या दिवशी पेशंट येणार नाही त्या गावामध्ये याची काहीच गॅरंटी नसते. आणि म्हणून अशा साधारणतः 5 शाळा आहेत विविध तालुक्यांमध्ये, व ज्याच्यामध्ये सिन्नर आहे, देवळा आहे, मालेगाव आहे, निफाड आहे, अशा तालुक्यांमधल्या या शाळा आहेत की जिथे 1-2 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले, कुठे 1-2 शिक्षक, 3 शिक्षकेतर कर्मचारी असे काही ठिकाणी पॉझिटिव्ह आल्यामुळे आम्ही या शाळा बंद केलेल्या आहेत.